शनिवार जिल्हा नाशिक येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची बेकायदेशीररित्या बदनामी केल्याबाबत व सेवेकरांच्या धार्मिक भावना दुखावल्याने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नवापूर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राने केली आहे. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं. त्यात म्हटलं आहे की श्री स्वामी समर्थ मार्गाचं काम ही श्री परमपूज्य मोरेदादा व त्यानंतर सर्व सेवेकरांचा आधारस्तंभ असलेले परमपूज्य गुरुमाऊली हे सुमारे 74 वर्षापासून अविरहितरित्या चालू आहे. सगळेरील कामकाज हे अत्यंत पारदर्शकपणाने चालतं. असं असताना देखील अमर रघुनाथ पाटील राहणार करण लँडमार्क भावकर लेन शिवाजीनगर पुणे व चंद्रकांत गणपत पाठक राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर बाबींचा विचार न करता बेकायदेशीररित्या वैयक्तिक स्वार्थापोटी खोटे नाटे अर्ज करून व खोट्या नाट्या अर्जावरून त्र्यंबकेश्वर येथील इतर न्यूजपेपर यांनी कोणतीही शहानिशा न करता स्थानिक पॅनल व वर्तमानपत्रात श्री स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटीचा अपहार झाल्याबाबत व आदिवासींच्या जमिनी व बांधकामाबाबत जे बेकायदेशीर वक्तव्य केलेले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. या सदरील वक्तव्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्त परिवारामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर झालाय त्याचा विचार करून वरील लोकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. अखिल भारतीय गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावरती जे काही आरोप भ्रष्टाचाराचे लादलेले आहेत आणि खोटे नाटे आरोप केलेले आहेत, ज्या व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते लेखापाल अधिकाऱ्यांनी तपासून सिद्ध केले आहेत आणि त्यांना निर्वाळा दिलेला आहे. आणि असं असताना सुद्धा हे लोक गुरुपीठावरती आणि परमपूज्य गुरुमाऊलीवरती जो खोटा आरोप करत आहेत तो आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. आम्हाला त्यांचे आरोप पसंत नाही. आमचे श्रद्धास्थान आम्ही ढळू देणार नाहीत आणि गव्हर्नमेंटने आरोप करणाऱ्यांवरती शिक्षा करावी, त्यांना शिक्षा केलीच पाहिजे. सेनेकरी जो हा मार्ग आहे, हा मार्ग अतिशय काही लोकांना हा प्रेरणादायक मार्ग आहे आणि काही लोक अनेक लोक अशा मार्गाने जातात. पण या स्वामी समर्थ सेवेकरीमुळं लोक सेवा करायला लागले आणि सेवा करून हा ज्या ह्या कोरोनाच्या महामारीवर आज सेवेकरीने सेवा केली त्याच्यामुळे हा महामार्गावर त्यांच्यावर सरळ हे झाला. त्याच्यामुळे आम्ही हे सर्व स्वामी समर्थ सेवेकरी आम्ही खूप नाराज आहे. आमच्या माऊलीवर त्यांनी जे आरोप लावले आहेत ते आरोप अतिशय चुकीचे आहे. तर त्यांना आमच्या स्वामी समर्थ नवापूर सेवे केंद्राकडनं त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. असा काही प्रकार हा झालेला नाही आणि आमचे सर्व सेवेकरी त्याच्यापासून खूपच नाराज आहे. निवेदन देते वेळी केंद्र प्रतिनिधी अशोक रंधीरे, जी डी सूर्यवंशी, शरद लोहार, संदीप चौधरी, गोपाल पाटील, शुभम महाजन, रवी पाटील, शुभम पाटील, नितीन माळी, चेतन भूषण, अजय भूषणर, बालाजी दांडवेकर, विनीत महाजन, अनिता सूर्यवंशी, किरण दर्जी, संगीता पाटील, बीना पाटील, अनिता माळी, कविता थोरात, श्रीमती तमखाणे, सिद्धेश्वर भदाणे, निर्मला भदाणे, सविता रंधीरे, पल्लवी खैरनार, अनिता लोहार, रुपाली अग्रवाल, मुकेश पाटील आदी पुरुष, महिला, युवा सेवेकारी उपस्थित होते. MDTV साठी प्रेमेंद्र पाटील.